आता पुढचं बघा हां. आता हा एवढा परिच्छेद वाचा, एवढा परिच्छेद वाचा. अंजूचे घर व परिसराचे चित्र छोट्या आकारात पुढे दिले आहे. या चित्रात मात्र खरोखरची झाडे किंवा इमारती दाखवल्या नाहीत, त्यांच्या जागी विशिष्ट खुणा दिल्या आहेत, तसेच वेगवेगळे रंगही वापरले आहेत. खुणांच्या पुढे त्या कशाच्या आहेत ते लिहिले आहे. परिसरातील काही गोष्टी या चित्रात आलेल्या नाहीत हे लक्षात घ्या. या चित्राला आराखडा म्हणतात. आता हे जे चित्र आहे, हे जे चित्र आहे ह्याच्यामध्ये खरोखर घराचं चित्र आहे किंवा दवाखाना, बाजार, पोस्ट ऑफिस, नंतर काय आहे जिल्हा परिषद कार्यालय, रुग्णालय, शाळा, खरोखर आहे चित्रामध्ये. जसं घर आहे तसं चित्र इथे दिलेलं आहे. फोटो आहे हा, बरोबर, त्या परिसराचा पूर्ण फोटोसारखं जसं आहे तसं तिथे चित्रामध्ये दाखवलेलं आहे. पण पुढे पुढच्या पानावर, पुढच्या पानावर एक वेगळं चित्र काढलेलं आहे. त्याच्यामध्ये असं घर, घराचं चित्र काढलेलं नाही आहे, शाळेचं चित्र काढलेलं नाही आहे, किंवा ही जी ह्या ज्या गोष्टी ना, रुग्णालय, शाळा, बाजार, पोस्ट ऑफिस, अंजूच्या मैत्रिणीचे घर, वडाचं झाड, झाडं, अशी चित्र काढलेली नाही आहे. त्याच्याऐवजी वेगळ्या खुणा वापरल्या आहेत, कळलं, खुणांचा वापर केलाय. बघूया आपण, हे बघा पुढचं चित्र बघा. सेम आहे हे जे आहे याच्यावरून, याच्यावरूनच हे बनवलंय. पण याच्यामध्ये घराचं चित्र काढलंय का किंवा शाळेचं चित्र काढलंय का, नाही काढलं. किंवा बाजाराचं चित्र काढलंय का किंवा दवाखान्याचं चित्र काढलंय का, इथे बघा, इथे कसं दिलंय बघा. इथे पोस्ट ऑफिस दाखवलंय, इथे घर दाखवलंय, दवाखाना दाखवलंय, शाळा दाखवलीये, असं चित्र इकडे आहे का? इथे तसं चित्र वापरलेलं नाहीये. ओके ना, त्याच्याऐवजी त्यांनी खुणा वापरले. काय वापरले? खुणा. खुणांचा वापर केला. खुणांचा वापर केलाय, कळलं हा. जसं आता घर, असं घर, मग ह्याच्यासाठी त्यांनी काय केलंय? इथे घर दाखवलंय का याच्यामध्ये? त्याच्यामध्ये घर आहे का? त्याच्याऐवजी खुणांचा वापर केलाय. घरासाठी कोणती खूण वापरली आहे? बस एवढंच, ही खूण झाली. हे झालं घर आणि घराची खूण, घराची खूण. समजलं? वैष्णव तुझं लक्ष नाहीये माझ्याकडे अजिबात. वैष्णव तू बघत नाहीये काहीच, समोर लक्ष नाहीये, समजून घेत नाही अजिबात काहीच, नुसता बसलाय इकडे तिकडे तिकडे बघतोय, कळलं हा. मग आता ह्याच्यामध्ये काय दिलंय याच्याबद्दल बघा. हे ते याला काय म्हणायचं? ह्याच्यामध्ये चित्र जशी आहेत तशी याच्या चित्र काढली नाही, त्याच्याऐवजी खुणांचा वापर केलाय, केला आहे हा. मग या चित्राला काय म्हणायचं? याला म्हणायचं आराखडा. काय म्हणायचं याला? याला म्हणायचं आराखडा. आराखडा काढलाय हा, कळलं, आराखडा काढलाय हा. आता बघूया शेजारील आराखड्याचे निरीक्षण करून
खालील कृती वहीवर लिहा. आता या आराखड्याचं तुम्ही सगळ्यांनी निरीक्षण करायचं, हे बघायचं आहे कुठे काय आहे ते सगळं बघायचं. बघा बरं एकदा, सगळ्यांनी बघा कोण कोण आहे हे आराखडा बघा सगळ्यांनी. त्याच्यात बघा काय काय दिसत आहे आराखड्यामध्ये, हे बघा निरीक्षण करा याचं. काय काय आहे याच्यात बघा, काय काय दिसतंय. अंजूचं घर दिसतंय, वडाचं झाड दिसतंय, शाळा, दूरध्वनी केंद्र, उद्यान, बस स्टॉप, काय काय आहे बघा आराखड्यामध्ये, बाजार, पोलीस वसाहत, जिल्हा परिषद कार्यालय, पोस्ट ऑफिस, पुतळा आहे, जिल्हा रुग्णालय दाखवलंय, इकडे वसाहत दाखवली आहे म्हणजे इथे घर राहायचं, आईस्क्रीमचं दुकान आहे, असं वेगवेगळं सगळं खूप सगळं जे इकडे आहे ते सगळं आहे. इथे जे दिसतंय या चित्रामध्ये जे आहे ते सेम इथे पण आहे. कळलं का, समजलं का, सेम याच्यात जे आहे ते सेम इकडे पण दाखवलंय, फक्त इथे चित्र वेगळी काढली आहे. समजलं, कुणांचा वापर केलाय. इथे बघा अंजूचं घर कसं दाखवलं होतं बघा, इकडे स्नेहल इकडे लक्ष द्या, स्नेहा इथे अंजूचं घर बघा कसं आहे. अंजूचं घर आहे की नाही, अंजूचं घर चित्र काढलंय अंजूचं घराचं. हां, पण इकडच्या आराखड्यामध्ये घर कसं दाखवलंय बघा, अंजूचे घर. वैष्णव तुझ्या पुस्तकात बघ, वैष्णव पुस्तकात बघ, वैष्णव पुस्तकात बघ, अंजूचं घर, घराचं चित्र नाही काढलं, छोटीशी खूण काढली, खुणांचा वापर केला. समजलं, समजलं, कळतंय का, समजतंय का. हां, आता तुम्ही कृती करायच्या आहे बघा. पहिलं बघा काय दिलं, घरासाठी वापरलेली विशिष्ट खूण काढा. पहिलं दाखवा, कोण दाखवेल मला काढून, वहीमध्ये काढायची घरासाठी. पहिलं वाचा, पहिलं घरासाठी वापरलेली विशिष्ट खूण काढा, वहीमध्ये काढायचं तुम्ही करा, वहीमध्ये दाखवा मला खूण काढून. ही मीटिंग संपणार आहे आता, आपण परत जॉईन होऊया. हा, काढली का घरासाठी, पहिलं आहे ना हे करायचं, घरासाठी वापरलेली विशिष्ट खूण काढा तुम्ही, वहीमध्ये काढायचंय. घरासाठी कोणती खूण वापरली याच्यात दाखवा बरं. घर कसं दाखवलंय याच्यात, घर, घराची खूण कोणती आहे दाखव. अरे घरासाठी काय चित्र काढलंय इथे याच्यात, दाखवा मला पुस्तकात, पुस्तकात दाखव आधी मला. कोण दाखवतंय, हा बरोबर जय. आता ते वही मध्ये काढ, तुझ्या वही मध्ये ती खून काढ. कोणती खून केली आहे दाखवा मला, सेम तुम्ही काढायचंय वहीमध्ये. वैष्णव तू नुसता बसलाय, वैष्णव काहीच करत नाहीये. घरासाठी कोणती खून केलेली आहे, जय दाखव काय करतोय ते दाखव मला, दाखव जय दाखव. एक मिनिट, हा नाही वहीमध्ये काढून दाखव मला, वहीमध्ये काढा चित्र. घराची खूण दाखवली ना इथे, ही तुम्ही वहीमध्ये काढायची आहे. ओके,
केलं का सगळ्यांनी? व्हिडिओ कोणी बंद केलाय? व्हिडिओ चालू करा. स्नेहल, अरे गेले कुठे सगळे? ही मीटिंग संपली.